नमस्कार मित्रांनो, सी मुलगे सीएनसी प्रोग्रामिंग क्लासला आपल्याला स्वागत आहे। मी आज नवीन व्हिडिओ केलेला आहे, साधा टर्निंग कसा करायचा, सिंपल टर्निंग आणि दोन टूल फक्त यूज केलेले आहे हा प्रोग्राम मध्ये। आपल्याला प्रोग्राम कसा करायचा आहे आणि प्लॅनिंग कसं होते प्रोग्राममध्ये, पहिला आपण मटेरियल किती किती घ्यायचं, मटेरियल किती आहे, मटेरियलनुसार आपण प्रोग्राममध्ये टाईप करायचं असते। मी फर्स्ट केलेले प्रोग्राम इथं मटेरियल किती आपल्या ड्रॉइंग आपल्या पहिला ड्रॉइंग बघायचा किती आहे, 22 mm ची ओडी आहे आणि 30 mm लेंथ आहे आणि टोटल लेंथ किती आहे त्या याचा 45 mm आहे आणि 15 mm स्टेप टर्निंग आहे, 10 mm ओडी ह्याचा आणि 1 mm चॅम्पर दिलेलं आहे 45 degree। आपल्याला हा सेटअप दे सिंपल ड्रॉइंग आहे। आपल्याला पहिला कसं करायचं प्लॅनिंग, पहिलं आपण स्टडी करायचं, पहिलं आपण 30 ओडी करायचं, 30 लेंथची आणि 22 ओडी डायमीटर हे पहिला हा साईड करायचा, हा साईडला क्लॅम्प करायचा आणि मटेरियल किती आपल्याला 45 लांबी आहे आणि 47 रॉ मटेरियल लांबी आहे आणि ओडी 25 आहे। असं दोन प्रकार आपण केलेले आहे, दोन सेटअपमध्ये हा जॉब फिनिश होणार आहे हा ड्रॉइंग अनुसार। पहिला आपल्याला 22 ओडी करायचा कितीपर्यंत, 30 पर्यंत। पहिला आपण क्लॅम्प करायचा कुठल्याही साईडमध्ये 12 ते 13 किंवा लेंथवर, 12 ते 13 किंवा लेंथवर क्लॅम्प करायचं जॉबमध्ये करेक्ट। हा प्रोग्राम फनुक कंट्रोल वयाप टी सिरीजमध्ये केलेला आहे, मी प्रॅक्टिकल रिअली करतो आत्ता सध्या। हा प्रोग्राम तुम्ही परत ट्रायल करा, सिंपल जॉब आहे, सिंपल ड्रॉइंग आहे। इथं हायलाइट केलेले सगळे डायमेन्शन दिसते। सिंपल टर्निंग जॉब आपण कसा करायचा, हा साईड पहिला क्लॅम्प करायचा, दोन टूल वापरायचा, पहिला टर्निंग हा सिंपल टर्निंग आहे। पहिला प्रोसेस अभ्यास करायचं असते हा प्रोग्राममध्ये। सगळ्या प्रोग्राम 4 टूल असेल, 7 टूल, 8 टूल, 9 टूल, 10 टूल, आपले टरेट किती आहे 8 टूलची, आपण 9 टूलचं पण काम करू शकतो, तसं प्लॅनवर 9 टूलचं ऑपरेशन पण करू शकतो मशीनमध्ये। मी पहिला सिंपल 2 टूल टर्निंगचा वापर यूज केलेला आहे ह्याच्यामध्ये प्रोग्राममध्ये। पहिला आपण काय करायचं, हा एक कुठल्याही साईड पकडा तुम्ही रॉ मटेरियलला काही प्रॉब्लेम नाही। पहिला फर्स्ट साईड कोणती करायचं, फर्स्ट सेटअप मी 22 ओडीज आणि 30 लांबीची। ते झाल्यानंतर आपण काय करायचं, सिंपल आता फर्स्ट आपण प्रोग्राम तयार करायचं म्हणल्यावर O0025 हे फिक्स नंबर नाही आहे, मी टाकलेले व्हॅल्यू आहे। हा नंबर किती करायचा टाकायचा आपलं कि तुमच्या मनावर, वो कंपल्सरी टाकायचं असते। 00025 प्रोग्राम नंबर झाला आणि फर्स्ट ब्लॉक N1 पहिला आपल्याला ब्लॉक नंबर आहे, N1 ब्लॉक नंबर। आता 2 टूल वापरे N1 ते N2 दोन यूज केलेले ह्याच्यामध्ये, G28U0 आणि W0 ह्याचे काय अर्थ होते, आपले टूल टरेट द होमिंगची व्हॅल्यू आहे, G28 किंवा G29 किंवा G30 तीन व्हॅल्यू आपण मशीनमध्ये डिपेंडिंग अपॉन आपल्या कंट्रोल, G28U0 होमिंगचं व्हॅल्यू झाले आणि टूल नंबर 010 01, टूल नंबर ऑप्शन नंबर 0101, G97S1000M03 हा M03 कुठल्या आपल्या क्लॉकवाईज डायरेक्शनची स्पिंडल डायरेक्शन मुवमेंट झालं, G97 फिक्स्ड RPM, S1000 स्पीड झालं आणि M03 क्लॉकवाईज डायरेक्शन झाला। ते झाल्यानंतर आपल्याला काय करायचं असते, सेकंड G0, G40 आणि G28, G10 हे व्हॅल्यू कशासाठी टाकले मी, आपल्या डायमीटर किती आहे 25 रॉ मटेरियल डायमीटर, आपण 3 mm अंतर गॅप ठेवलं वरती, 2 mm 3 mm जेड अंतर इथून इथं जेड। आता आपल्याला हे तरी माहिती पाहिजे ॲक्सिस कसा असते, एक्स वरती आणि जेड लेंथसाठी, एक्स डायमीटरसाठी, एक्स 28 घेतले मी 3 mm अंतरने, जेड 10 mm इथं गॅप आहे, अजून 2 mm पुढे घेतलं, Z00, Z2.0, Z.5, M07 इथं पाणी चालू झालं कूलेंट आपले मशीनचा।
त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, 47 मी लांड 47 रॉ मटेरियल आहे आणि फिनिश किती आहे 45 आहे. आतून 1 mm फर्स्ट साईडला काढायचा, फर्स्ट सेटअपला फेस 1 mm काढायचा आणि ओडी 3 mm इतर उतरवायचं असते. मटेरियल काढायचं म्हणल्यावर पहिला फेसिंगला 0.5 जवळ घेतल्या, ऑफसेटमध्ये 1 mm मायनस केलं असते पहिला सेटिंग लावताना ऑफसेटची. झेड 0.5 केलं, एक्स मायनस G01 इथं लिनियर, G0 काय झालं इथं व्हॅल्यू, G0 म्हणजे रॅपिड स्पीड म्हणजे होमिंग टू जॉब फेस स्पीडमध्ये येते. G0 टाकल्यावर G01 टाकलं इथं म्हणल्यावर काय होते, एक्स मायनस 0.5 F1 G01चं काय आहे लिनियर. व्हॉट इज द मीन बाय G01 लिनियर मूव कटिंग मुमेंट, लिनियर स्टार्ट दी स्लो कट दी मटेरियल इन द सपोर्ट गिव ऑन द फील्ड वन सपोर्टेड फील्ड वन फील्ड पर रेव्होल्यूशन RPM ही नंतर सांगणार की हाऊ टू द कॅल्क्युलेट द RPM इन द मशीन कॅल्क्युलेशन. आता गणित कसं करायचं असते RPM त्याचा फॉर्म्युला काय ते नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी डिटेल ह्याच्या एक्सप्लेन करणार आहे. ते झाल्यानंतर G0X28Z1 इथं हे काय रिटर्न घेतलं एक्स 0.5 मायनस झाला, त्यानंतर फुल फेसिंग झाल्यानंतर G28Z1 1 mm झेडला आणि एक्सला 3 mm आपल्या डायमीटर किती आहे 25 रिटर्न घेतला टूल, परत झेड 0.0 Z00 झाला, नंतर 0.5 फेस काढले G01 X मायनस पॉईंट फाईव्ह कशाला मी टाकलं व्हॅल्यू, इथं पॉईंट राहणारच नाही आपल्या 0.8 रेडियस आहे त्यासाठी आपण जास्त 0.5 मायनसला व्हॅल्यू टाकले, Z0.5 खाली येणार मायनसला. ते झाल्यानंतर आपल्याला G0X24Z1 रिटर्न रॅपिड G0 रॅपिड एक्स व्हॅल्यू किती आहे 24.0 Z1.0 ते रिटर्न घेतलेले व्हॅल्यू आहे, पण आपल्याला 25 बार लावलेले आणि 24 व्हॅल्यू कशाला टाकले इथं 24 पहिला टर्निंग करायचं ओडी एक्सला डायमीटर उतरायचं टर्निंग करायचं G01Z-31 फीट 0.12 31 कशामुळे टाकले मी व्हॅल्यू इकडं परत जी आपल्याला बरोबरी 30 व्हॅल्यू टाकल्यावर काय होते इथं बरं येते चॅम्पर मारून रिटर्न घेतल्यावर टूल त्यामुळं 1 mm जास्त टर्निंग केले. इकडून आपल्याला टर्निंग करायचं असते सेकंड सेटअपला ते पूर्ण क्लिअर होणार इथं बरं राहणार नाही स्टेपला त्यामुळं आपण 31 टाकले 30 लेंथ आहे ते 31 टाकलेत. एक कितीचं कट झाला पहिला 24 कट झाला ते झाल्यानंतर लेंथ झाला Z-31 फीट 1.2 मग ते Z-0.12 झाल्यानंतर रिटर्न घ्यायचं टूल आहे किती अंतरने G0X25 Z1 mm दोन 1 mm अंतरने वर उचलायचं टूल आणि Z1 mm प्लसला घ्यायचं टूल फ्रीमध्ये रिटर्न स्पीडमध्ये येते. इथं व्हॅल्यू चुकीच टाकलं की घासून जॉबला टूल येणारचं रिटर्न वापस त्यासाठी आपण 2 mm 1 mm अंतर ठेवून व्हॅल्यू टाकायचं असते आपले व्हॅल्यू बघून हा डायमीटर किती 24 कट झाला रिटर्न आला G0X25 ते झाल्यानंतर G0X23 कट करायचा आता 24 झाला 23 कट खाली घ्यायचा परत लिनियर मुवमेंट स्टार्ट करायचा G01Z-31 स्पीड 0.12 ते झाल्यानंतर रिटर्न 23 कट झाला 24 1 mm गॅप आणि रॅपिडमध्ये पुढं माहेर घेतला टूल. नंतर आपल्याला शेवट कट किती आहे 22 आहे आपण मी किती व्हॅल्यू इथं दिलं 22.25 म्हणजे 0.425 ह्याच्या आलोवेनसाठी नेक्स्ट टूलला 0.5 फक्त काढायचं असते फिनिश टूलसाठी फिनिश चांगल्या येणार पर्पोज G0X22.25 G0Z-31 स्पीड 0.15 ते झाल्यानंतर आपल्याला टूल बाहेर काढायचे G0X25Z2 टूल बाहेर घेतला आता फ्री झाला आपलं टूल याला काय करायचं परत झेड मी Z10 mm बाहेर घेतलं झेड प्लसमध्ये ते झाल्यानंतर आपल्याला G40 चांगलं ह्याची आपल्या हॉट कॉम्पेन्सेशन असते टूल कॉम्पेन्सेशन कॅन्सलचं कोड असते
ते कोडिंगचं नंतर मी डिटेल सांगणार आहे, किती कोड लागते, किती कसं कसं असते ऑपरेशन आणि फंक्शन काय असते एम झिरो आणि जी झिरोची। ते झाल्यानंतर एम झिरो फाईव्ह आपले स्पिंडल ऑफ झाले न, स्पिंडल ऑफ झाल्यानंतर एम झिरो नाईन कूलेंट ऑफ झालं, पाणी बंद झालं। आता जी 28 यू झिरो डब्ल्यू झिरो होमिंग एम झिरो वन हे ऑप्शनल स्टॉप कोड आहे। एम झिरो वन म्हणजे स्टूल मशीन होल्ड, टोल करायचंसाठी एम झिरो वन टाकायचं, स्टॉप झालं। पर दुसऱ्या टूलसाठी आपण एन टू, आता हे पूर्ण हे पहिल्या टूलचं झाला एन वन प्रोसेस आणि एन टू ब्लॅन एन म्हणजे काय ब्लॉक सिक्वेन्स नंबर हे काय नाही, आपल्याला कितीही ब्लॉक करू शकतो एन वन एन टू असं काय। प्रत्येक टूलचे एक एक ब्लॉक फनुक कंट्रोलमध्ये आपण हा आता प्रोसिजर प्रकार हे व्हॅल्यू टाकायचा। इथं एन फाय टाकलं तर इथं एन सिक्स काही टाकायचं, आपण सर्च करण्यासाठी ब्लॉक सिक्वेन्स नंबर असते। एन टू टाकलं तर टू जी 28 द होमिंग व्हॅल्यू झाला आणि यू 0.0 डब्ल्यू 0.0 हे काय टूल नंबर 02 आणि ऑप्शन नंबर 02 हे टूल नंबर 02 आणि ऑप्शन नंबर 02 एक आहे जी 97S1200 इथं 1200 कशामुळे टाकले, ह्याच्यापेक्षा 200 RPM जास्त टाकले हा प्रो हा टूलमध्ये कशासाठी, फिनिश चांगलं येण्यासाठी काय, फिनिश चांगला येण्यासाठी। इथं आपण जी 97 म्हणजे काय, हे जी 97 हे जी कोड आहे आणि स्पिंडल RPMसाठी, जी 97 कॉन्स्टंट स्पीड फिक्स्ड RPM आहे, सॉरी फिक्स्ड RPM जी इज 97 फिक्स्ड RPM आणि एस स्पीड इज 1200 आणि एम 03 इज ए डायरेक्शन ऑफ क्लॉकवाईज। एम 04 टाकलं तर अँटी क्लॉकवाईज, डिपेंडिंग अपॉन टूलवरती असते। आपण RH वापरलं तर इथं काय टाकायचं, एम 04 टाकायचं उलटा टूल आणि LS वापरलं की एम 03 क्लॉकवाईजमध्ये फिरवायचं आपलं टूल आपले सॉरी स्पिंडल। ते झाल्यानंतर हे जी 0 जी 40 कॉम्पेन्सेशन हाईट आणि 25 mm अंतरने जॅक्सला आणि जॅडला 10 mm जवळ आले आपल्या जॉबजवळ आणि जेड टू परत पुढं घेतलं रॅपिडमध्ये जेड 00 केलं काय, आपल्याला फिनिशला काय 50 micron फक्त कट काढायचं असते, 50 काढा नाही तर 50 micron काढा आणि 0.1 काढा चालेल, जास्त नाही चालत। हा टूल 0.4 रेडियसची कट असते, 0.8 1 mm 0.5 1 mm चालतं कटिंग फेसला आणि ह्याला किती 50 to 0.1 काढायचं, म्हणजे एवढं कमी काढलं तर आपल्या फेसचं फिनिश चांगलं येते, इन्सल्टचं लाईफ पण चांगलं देईल। जेड 00 झाला एक्स मायनस जी 01 एक्स मायनस 0.5 फीड 0.1 एक्स मायनस 0.1 हे तरी काय कशाचं व्हॅल्यू, एक्स 00 टाकू शकतो तर पॉईंट न राहण्यासाठी काय करायचं, एक्स मायनस 1.0 बी टाकलं तर चालेल काही प्रॉब्लेम नाही। ते झाल्यानंतर रिटर्न घ्यायचं टूल जी 0 एक्स 20 जेड 1 20 कशाला टाकलं मी व्हॅल्यू, आपल्याला 1 mm चांबर मारायचं आहे, आपल्याला 1 mm परा चांबर मारायचं 45 degree। त्यासाठी आपण जी 0 एक्स 20 जेड 1 जी 01 जी 41 कशासाठी टाकले, हे फोड हे कोड ह्यासाठी आपल्याला राईट अँड लेफ्ट कॉम्पेन्सेशन कोड आहे, आपल्याला आयडीला मारायचं आहे लेफ्ट राईट, राईट कुठलं जी 41 0.1 राईट जी 41 42 लेफ्ट कॉम्पेन्सेशन चालू झाले ते आपले कटर रेडियस कॉम्पेन्सेशन कोड आहे जी 1 जी 01 जी 41 जेड 0.1 फीड 1.1 जी 01 एक्स 22 35 कसं टाकलं, आपल्याला फिनिश किती आहे 22 परत आपल्याला चॅम्पर मारायचं 22 अँगल 135 फीड 12 अँगल 135 म्हणजे याचं मीन काय होते, म्हणजे आता 180 मायनस 45 केलं तर 135 येणार, हे ओडीला आपण हे व्हॅल्यू टाकलं तर 45 degree येणार आहे। आपल्याला ड्रॉइंगमध्ये दिलेलं साईज काय आहे 1 mm × 45 जेड 1 mm × 45 degree आपल्याला चॅम्पर मारायचं आहे।
G01 Z - 31.13 एक काय आपल्याला 31 पर्यंत टर्निंग झाला 0.25 मटल रिमूव्ह हा टूल मध्ये रिमूविंग द 0.25 मटल कटिंग चालू झालं 31 पर्यंत संपलं आपलं 31 पर्यंत झालं ना त्यानंतर आपल्याला टूल इज महागा घ्यावा लागेल महागा म्हणजे फ्री मध्ये टूल कुठेही लागायचं नाही जॉबला आणि किंवा जॉला किंवा स्पिंडलला त्यासाठी आपण एक आता 22 चक्कर झाला 31 G031 किंवा तर 30 पण टाका काही प्रॉब्लेम नाही 23 टाकलं मी 1 mm अंतरने वर घेऊन Z1 ला 1 mm पुढं मागं घेतले ते झाल्यानंतर Z अजून 10 mm संपलं आपलं टूल फ्री झाला आपल्याला स्पिंडल ऑफ करायचं M05 आणि पाणी बंद करायचं M09 होमिंगचं व्हॅल्यू काय आहे G28 U00 W00 0.0 U0 U इज ए X रिलेटिव्ह W इज ए Z रिलेटिव्ह G28 U0.0 W0.0 M30 म्हणजे काय एंड ऑफ दी प्रोग्राम आपले प्रोग्राम काय झालं पूर्ण फिनिश झाला दोन्ही टूलचा ओके मित्रांनो हा फर्स्ट सेटअप झालं आपल्याला हे सेकंड सेटअप पुढच्या व्हिडिओमध्ये मी हा सेकंड सेटअप 10 पर्यंत आपल्याला टर्निंग कसं करायचं